ये सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। सिर उठाकर फक्र के साथ समाज में जीने का अधिकार देने वाले संविधान के रचयिता भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 131वीं जयंती को सामाजिक सद्भावना की जोड़ देते हुए ऐरोली स्थित छत्रपति शिवाजी महाराज समाज कल्याण हॉल में नवी मुंबई जिला कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष अंकुश सोनावणे और पूर्व नगर सेविका हिमांगी सोनावणे के नेतृत्व में नवी मुंबई जिला कांग्रेस कमेटी और अंकुश सोनावणे मित्र मंडल द्वारा संयुक्त रूप से भव्य और निःशुल्क आरोग्य शिविर का आयोजन किया गया। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को पुष्पहार अर्पण कर और उन्हें अभिवादन कर इस शिविर का शुभारंभ किया गया। ऐरोली स्थित इंद्रावती हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर के सहयोग से आयोजित इस शिविर में प्रभाग के नागरिकों के लिए हृदय रोग, ECG जांच, कैंसर विषयक सलाह और उपचार, मधुमेह, रक्तदाब जांच, पेट की बीमारियों की जांच, अस्थि रोग जांच, नेत्र चिकित्सा, अल्प दरों में चश्मों का वितरण आदि सेवाओं का आयोजन भी किया गया, जिसका लाभ बड़े पैमाने पर नागरिकों ने उठाया। इतना ही नहीं तो शिविर में बड़ी बीमारी का पता चलते ही तुरंत सरकारी स्वास्थ्य योजनाओं के तहत इलाज कराने की व्यवस्था भी इस शिविर के माध्यम से की गई। नवी मुंबई जिला कांग्रेस उपाध्यक्ष अंकुश सोनावणे और पूर्व नगर सेविका हिमांगी सोनावणे ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के कार्यों को याद करते हुए उनकी जयंती पर जहाँ अभिवादन किया, वहीं इस मौके पर आयोजित शिविर के मकसद से अवगत भी कराया। आज या ठिकाणी भारतरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131वा जयंतीनिमित्त या ठिकाणी नवमी जिल्हा काँग्रेस कमिटी असेल, अंकुश सोनावणे मित्रमंडळ असेल व इंद्रावती हॉस्पिटल सेक्टर 3 ऐरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे। या ठिकाणी आपण पाहिले असेल शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी असेल, कर्करोग तपासणी असेल, सल्ला असेल, तसेच डायबिटीज, BP, पोटाचे विकार, हाडाचे विकार, नेत्रचिकित्सा, अल्पदरात चष्मा वाटप इत्यादी शिबिराचं आयोजन या ठिकाणी आज केलेलं आहे। या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे आपण इथं जर एखादा पेशंट भेटला आणि त्याला जर मोठा आजार असेल त्याला शासकीय योजनेमार्फत तसेच हॉस्पिटलच्या मार्फत कमी दरात या ठिकाणी त्याचा उपचार केला जाईल। जर शासकीय योजना जर लागू झाली तर अगदी मोफत या ठिकाणी योजना त्याला उपचार केला जाईल। या उद्देशाने आम्ही सेक्टर 4 सर्व नागरिकांसाठी हा आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आज आपण पाहिले असेल की कोरोना काळामध्ये गेले 2 झाले कुठलेच कार्यक्रम होत नव्हते आरोग्याशिवाय, परंतु यावर्षी कोरोना निर्बंध शिथिल झाल्यामुळे या ठिकाणी जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे आणि हा उत्सव जेव्हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो लोकांमध्ये एक वेगळा जल्लोष आहे, एक उत्साह आहे आणि हा जल्लोष पाहून आम्ही देखील या ठिकाणी लोकांच्या आरोग्याची तपासणी या ठिकाणी कोरोनानंतर करावी, कारण जे कोरोनानंतर जे आजार उभे असतात ते माहिती पडतात, लोकांना माहिती नसतं आणि त्याची जाणीव होईल याकरता आजचं शिबिर आयोजित केलेलं आहे। आणि या शिबिराला आमचे मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा आमचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील, सर्वांनी उत्तमरित्या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे, तसेच नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद लाभलेला आहे। या ठिकाणी मी पुन्हा एकदा आवाहन करेन की नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, पुन्हा एकदा आलेल्या सर्व लाभार्थींचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, धन्यवाद। प्रथमतः मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देते आणि जवळजवळ 2 वर्षांनी
बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांची जयंती ही जल्लोषात साजरी सगळीकडे होत आहे आणि हा आनंदाचा जल्लोष आहे। या जल्लोष पाहूनच आम्हीही असं ठरवलं की नागरिकांसाठी काहीतरी करावं म्हणून अंकुश सोनवणे मित्रमंडळ आमचे सर्व कार्यकर्ते यांनी सगळ्यांच्या वतीने हे आरोग्य शिबिर ठेवलं आहे नागरिकांसाठी आणि नागरिक त्यांचा नक्कीच लाभ घेत आहेत। या आरोग्य शिबिरामध्ये सर्व हृदयरोग तपासणी आहे, मधुमेह आहे, डायबिटीस आहे, बीपी आहे, ECG, नेत्रचिकित्सा या सर्व आजारांवर डॉक्टर जैन आणि त्यांची टीम सर्व सहकार्य करत आहे आणि आमचे नागरिक आहेत त्याचा उपभोग पण घेत आहे असं मी म्हणेन। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।